20 जून 2022 शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंनी सुरतेचा रस्ता धरला आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे सांधे खिळखिळे झाले. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि या सगळ्यात अनुत्तरित राहिलेल्या एका प्रश्नाचा गुंता मात्र अजूनही सुटत नाहीये आणि तो प्रश्न आहे आमदार अपात्रतेसंदर्भातला. या रखडलेल्या प्रश्नाला आणखी रखडवण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. नेमकं त्याचं कारण काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये. तब्बल 6000 पानांचं बाड सध्या विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात येऊन आदळले. हा ना एखाद्या चौकशीचा अहवाल आहे ना नव्या प्रकल्पाची तयारी आहे. हे आहे उत्तर 40 आमदारांनी दिलेलं. पण हे इतकं लांबलचक उत्तर मूळ प्रश्न सोडवण्यासाठी दिलंय की वेळ काढण्यासाठी हा खरा प्रश्न आहे. प्रत्येकाला आपलं सेपरेट उत्तर दाखल करावं लागतं म्हणून आता ते किती पानांचं कोणाचं आहे ते विधानसभा अध्यक्षाला एकदा विचारलेलं बरं राहील. परंतु या उत्तराचे आम्ही दाखल केले याच्यात चर्चा जास्त व्हायला लागल्यात. वेळ काढू पानं म्हणजे काय? आम्हाला उत्तर दाखल करताना त्याच्यात काय स्टोरेज येत असतात का? प्रत्येक घटनाक्रम बारकाईने त्यात देत असतात. ही न्यायिक व्यवस्था आहे. नाही 12 आणि 16 आमदारांचं आम्हाला जे काही उत्तर विचारलं होतं ते आम्ही त्यांना दिलेले आणि त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. आम्हाला जे त्यांनी विचारलं त्याची आम्ही माहिती दिलेली. आम्ही आमची भूमिका ही लिखित स्वरूपामध्ये माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांच्या समोर सादर केलेली आहे आणि याही त्याचबरोबर माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांना आम्ही ही विनंती केलेली आहे की हे आमचं लेखी म्हणणं आपण अवलोकन केल्यानंतर अधिक युक्तिवाद करण्याची सुद्धा संधी आम्हाला द्यावी. 20 जून 2022 एकीकडे विधान परिषद निवडणुकीचे निकाल घोषित होत होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सुरतला रवाना झाले होते. 21 जूनला पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची बैठक बोलावली आणि याच बैठकीत एकनाथ शिंदेंना गटप्रमुख पदावरून हटवलं आणि शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची तक्रार दाखल केली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या 16 आमदारांना नोटीस बजावली आणि 2 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश दिले. पण नोटीसला उत्तर देण्याऐवजी एकनाथ शिंदेंचा गट सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना नोटीसला उत्तर देण्यासाठी 14 दिवसांची मुदत दिली. यात 14 दिवसात राज्यपालांनी बहुमताची चाचणी घेण्याचे आदेश दिले. उद्धव ठाकरेने राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मग सर्वोच्च न्यायालयात केस सुरू राहिली. मे 2023 निकाल आला पण सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले. विधानसभा अध्यक्षांनी रिझनेबल टाइममध्ये निर्णय द्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले. त्यानंतर अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या 54 आमदारांना नोटीसेस दिल्या आणि मग पुढचे अनेक दिवस अध्यक्षांचं कार्यालय नोटिसांच्या उत्तराची वाट पाहत बसलं. आज 40 आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं, तब्बल 6000 पानांचं. उचित कारवाई चालू आहे आपणा सर्वांना माहीतच आहे. ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशनवरती निर्णय घेत असतात त्यावेळेला ते क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून काम करत असतात ह्याचं मला भान आहे आणि त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर आणि नियमानुसार कारवाई आपण करू. या 6000 पानांच्या उत्तरातून मुख्य मुद्दे काढणे मग आमदारांना चौकशीसाठी बोलावणे या सगळ्यासाठी किमान काही महिन्यांचा अवधी लागेल. मूळ राजकीय पक्षाने दिलेला आदेश हाच आमदार अपात्रतेचा महत्वाचा निकष असेल हे सुप्रीम कोर्टाने निकालात स्पष्ट केलं. आता तो मुद्दा ग्राह्य धरला तर मूळ शिवसेना कोणती हे अध्यक्षांना आधी स्पष्ट करावं लागेल आणि याची कल्पना असल्यानं शिंदे गटाच्या सगळ्या आमदारांनी आपल्या उत्तरात शिवसेना पक्षच आपला असल्याच्या मुद्द्यावर भर दिलाय. आधी नोटीसला उत्तर द्यायला विलंब आणि मग भलमोठं उत्तर. शिंदे गटाची वेळ काढण्याची भूमिका तर स्पष्ट दिसते पण आता अध्यक्ष त्यावर काय निर्णय घेतात आणि तो निर्णय कधी घेतात यावरच 16 आमदारांचं काय होणार या महाराष्ट्राला पडलेल्या $1 मिलियन प्रश्नाचं उत्तर कदाचित मिळेल. सुशांत सावंत, ABP माझा, मुंबई.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.